ओविताई ससंरक्षण या लीळेचा आधार घेऊन ओवीने अहिंसा हा विषय घेऊन आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे की प्राणी मात्रावर दया करावी, कोणत्याही जीवाला त्रास देऊ नये, कोणताही जीव छोटा किंवा मोठा मानू नये। हिंसा केल्याने पाप लागतो आणि पापामुळे नरक भोगावा लागतो। आपण कोणाला दुखवले तर दुःख मिळणारच, असे दुःख नर सुखवायचे असेल तर परमेश्वराचे वचन पाळायला हवे अशी आपल्या स्वामींची शिकवण तिने मांडली आहे। धारेशिवाय किंमत नाही तलवारीच्या पातीला, धारेशिवाय किंमत नाही तलवारीच्या पातीला, पाण्याशिवाय किंमत नाही धरणाच्या मातीला, सुगंधाशिवाय किंमत नाही फुलांच्या जातीला, रसिक मायबाप हो तुमच्या गाड्याशिवाय किंमत नाही आमच्या कार्यक्रमाच्या पातीला। यानंतरची वक्ता आहे धर्मकुमारी वेदिकाताई महानुभाव। माता ज पिता त्वमेव त्वमेव बंधु जस का त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्व मम देव देव त्वमेव सर्व मम देव देव सर्वज्ञ श्री सरस्वामी की जय। शेकडो घडले हजारो घडतात आणि लाखो घडवायचे आहेत या उद्दिष्टाने आचार्य श्री मामाजींच्या आशीर्वादाने ही नवरात्र निमित्त ही शारदी व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे। भगिनींनो, आजच्या या धावपळीच्या गात सर्वजण धावत आहेत आणि धावत असताना मात्र सर्वजण हेच विसरून गेले की आपलं बालपण मात्र या गडबडीच्या गात हरवत चाललेलं आहे। आणि म्हणून मी जेव्हा भाषण करायचं ठरवलं तेव्हा हरवलेले बालपण हा विषय घेतला आहे। पण माझे बालपण आणखी हरवलेले नाही। मी आता सुद्धा लहानच आहे, मी आता सुद्धा लहानच आहे, फक्त विषय हरवलेले बालपण घेतला आहे। आणि माझे बालपण बघायला गेले तर सर्वांनाच माहित आहे, माझा तो खोडकरपणा लक्षात घेता म्हणून मला विषय असा दिला हरवलेले बालपण। पावसाच्या वाहणाऱ्या जाजात माझी दोन तीन जादे चालायची, मोकळ्या हवेत कागदाचीच का असेना पण स्वतःचीच विमानी उडवायची, मातीचाच का असेना पण स्वतःचाच किल्ला असायचा। आता संपले आता संपले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी, हरवली ती श्रीमंती आणि हरवले ते बालपण। म्हणून भाषण देणाऱ्यांना सुचला असेल शहाणपण आणि आणि विषय दिला हरवलेले बालपण। आदरणीय माझे गुरुवर्य मामाजी व आदरणीय व्यासपी व आदरणीय दीदी आणि माझ्या भगिनींनो आणि बालगोपालांनो, मी वेदिका मामाजी महानुभाव आपल्याला हरवलेले बालपण या विषयी दोन शब्द सांगणार आहेत, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावी ही नम्र विनंती। जीवनात एकदाच येणारी आणि जीवन घडवणारी अवस्था असते ते बालपण। पण आजकालचे बालपण पाहता असे वाटते झोपतानाचा तो चांदोबा कुठं बरं हरवला, आई पाठीवर निराळा करू कोणी बरं कोणी बाई पळविला, कशाला आले असेल मला असे शहाणपण, कशाला आले असेल मला असे शहाणपण। आजकालची मुलं खूप लहान वयात खूप व्यस्त दिसतात, त्यांच्या दिवसांची सुरुवात मोबाईलच्या चिवचिवाटाने सुरू होते, प्रचंड अभ्यास, खूप सारे क्लासेस, स्वतःच्या ओझ्यापेक्षा दप्तराची ओझी जास्त आणि दप्तराच्या ओझ्यापेक्षा अपेक्षेची ओझी जास्त। बालपण हरवत चालले याचीच वाटते खंत, बालकांच्या मनाचा नका करू अंत, म्हणून सर्वजण विचार करू पक्का, हाच आहे मोका, हरवत चाललाय ते बालपण रोका, हरवत चाललाय ते बालपण रोका। जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा मामांच्या सोबत चालायचोय, पण आता थोडी जरी जवळून चालले तरी मामांच्या हातात असलेली तिकाटी आम्हाला आता दूर करते। असाच एक छोटासा प्रसंग, मी मामाजींना कसं मोडण्याकरिता जायचे परंतु डोक्यावर रुमाल बांधत नव्हते। मामांनी मला खूप वेळ सांगितले, पोरी डोक्यावर रुमाल बांधत डोक्यावर काहीतरी घेत जा, असं खूप वेळ सांगूनही माझ्या लक्षात राहत नव्हते। शेवटी मामाजींनी मला ओसरीवर दंडत घालायला सांगितले।
पण मात्र आता हे सर्व दूर जात आहे. शाळेच्या अभ्यासाची जबाबदारी वाढतीय. एकदा तर अक्षरशः आम्ही सर्व मुलं बोरकूट खायला गेलो. दुकानदाराकडून बोरकूट घेऊन खाल्लं सुद्धा. पण जेव्हा पैसे द्यायची वेळ आली तेव्हा मात्र आम्ही तिथून सर्वजण पळून आलो. असं होतं ते बालपण. अशी होती ती गंमत, अशी होती ती जम्मत. असा होता तो खोडकरपणा, अशी होती ती मज्जा. पण आता विसरत चालली ती बालपणाची कला. छोटी जाता जाता हेच सांगेल की देवा बालपण किती हरवलं तरी चालेल, पण मामाजींचं सन्निधान आणि माझ्या साधनदात्याचे चक्रधांची आवडी माझ्या अंतकरणातून कधीच जाऊ देऊ नको. हीच ईश्वर चरणी प्रार्थना करते. बालपण येत राहील, बालपण जात राहील, पण जगाच्या पाठीवर पुन्हा कधीच मामाजी सारखे गुरु लाभणे नाही. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा ज्ञानरूपी मार्ग सापडणार नाही तर विचार करा पक्का. आणि मानुभाव आश्रम शिक्षण संस्था वांबोरी आश्रमालाच मारा शिकता. वेदिकताईचा हरवलेला बालपण विषयावरच भाषण ऐकून मला एक कविता आठवते, ते मी सर्वांपुढे सांगू इच्छिते. बरं झालं देवा माझं बालपण असं नाही गेलं. प्रगत समाज प्रगत शाळा, प्रगत समाज प्रगत शाळा, पण मुलांचे हसू गमवलं. बॅगच्या ओझ्याखाली त्याचं पडणं घरी जाण हरवलं. बरं झालं देवा माझं बालपण असं नाही गेलं. केवढी ते हुशार पोरं लगेच इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरतात. डोळ्याला चष्मा त्याचं कारण, लॅपटॉप वरच क्रिकेट खेळतात. कोणी त्याचं मैदानात खेळणं पळवलं. बरं झालं देवा माझं बालपण असं नाही गेलं. आज अभ्यास बदलला, मोबाईल वरचा व्हिडिओ भेटतात. आता कुठे एका प्रश्नासाठी मुलं सोबत मित्रांच्या घरी भटकतात. खरंच अर्धा तास अभ्यास आणि एक तास गप्पा, कोणी हे वातावरण चोरलं. बरं झालं देवा माझं बालपण असं नाही गेलं. असो आताच वेदिकाताईने हरवलेलं बालपण याविषयी सांगितले. सगळ्यांना आपापले बालपण आठवले असतील किंवा आठवले असेल, किंवा खोड्या करायच्या आई नको नको म्हणत असताना खेळ खेळायला बाहेर पडायचे. रविवारच्या सुट्टीत वाट पाहायचे. पुढे आठवडाभर शाळेत जायचे, होमवर्क करायचे. मधल्या सुट्टीत घरून आईने दिलेला आवडीचा पदार्थ मित्रांसोबत खायचा. मस्ती करत संध्याकाळी घरी पोहोचायचे. सुंदर बालपणाचे दिवस, परंतु आता ते हरवलेले सारखे आहेत. मैदानी खेळ आता बंद झालेले, मोबाईल मध्ये गेम सुरू झाले. पाहून मनाला खंत वाटते. खरंच हरवले का बालपण, विचार करा. आता पुढील वक्ताच बोलवते. पुढची वक्ता आहे धर्म.